एक वस्तू आहे जी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उष्णता देते तिच्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे मोजावे लागत नाहीत ही उष्णता आपल्याला दिवसभर मिळते ही पृथ्वीवर सर्वत्र मिळते ती कोणती वस्तू आहे हे तुम्ही सांगू शकता का हो अगदी बरोबर ती आहे सूर्य सूर्य हा आपल्या सर्वांसाठी उष्णतेचा एक मुख्य स्रोत आहे आणि हा उष्णतेचा प्रचंड स्रोत विनामूल्य आहे स्वयंपाकाचे इंधन हे देखील उष्णतेचा आहे हिवाळ्यात आपण जो स्वेटर वापरतो त्यामुळे आपल्याला उब उष्णतेचा स्त्रोत आहे का स्वेटरमुळे उब मिळत असली तरी स्वेटर स्वतःहून कोणतीही उष्णता निर्माण करत नाही लोकरीचा स्वेटर फक्त थंडीला तुमच्यापासून दूर ठेवतो त्यामुळे तुम्ही उबदार राहता तुम्ही तुमच्या आसपास उष्णता निर्माण करणारे स्त्रोत शोधू शकाल का उष्णता ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे तुम्ही पाणी उकळू शकता बर्फ वितळवू शकता प्रकाश देऊ शकता आणि उष्ण हवेच्या फुग्याच्या मदतीने आकाशात खूप उंच उडू शकता पण उष्णता म्हणजे काय उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे तिला औष्णिक ऊर्जा असं म्हणतात आपण उष्णतेला पाहू शकत नाही परंतु आपल्याला ती जाणवते उदाहरणार्थ आपण उष्ण भांड्याला हात लावून किंवा उष्णतेच्या जवळ उभे राहून तिला अनुभवू शकतो जर आपण लोणी फ्रीजमधून काढले आणि त्याला काही वेळ बाहेरच ठेवले तर काय होते ते वितळते एका भांड्यात पाणी घेऊन ते भांडे गॅसवर ठेवा काही वेळाने काय झालेले असेल ते काही वेळाने उकळू लागते जर आपण गॅस बंद केला तर ते तसेच उकळत राहील का आता एका ग्लासात अतिशय थंड पाणी भरा काही वेळाने आपल्याला असं दिसेल की ग्लासच्या बाहेरील बाजूला पाण्याचे बिंदू जमा झालेत याच कारण काय ह्या सर्व घटना उष्णतेशी संबंधित आहेत चमचा धरण्यासाठी कापडाचा उपयोग का केला जातो हे तुम्ही सांगू शकाल का काही भांड्यांना धातूचा दांडा बसवण्याऐवजी लाकडाचा दांडा बसवलेला असतो याचं कारण काय असू शकेल अन्न पदार्थ तयार झाल्यावर आई जेवायला वाढायच्या आधी अन्न पदार्थांच्या भांड्यावर ताटल्या ठेवते जर उकळते पाणी आपण दोन भांड्यांमध्ये भरवून त्यातल्या एकाच भांड्यावर झाकण ठेवले तर काय होईल काही वेळानंतर कोणत्या भांड्यातील पाणी गरम राहील तुम्ही कारण सांगू शकता का आपण काही वेळा उष्णतेपासून बचाव करण्याचा प्रयत्न करतो तर काही वेळा ती मिळवण्याचा प्रयत्न करतो सारांश सूर्य हा उष्णता मिळवण्याचा सर्वात मोठा स्रोत आहे हे उष्णता आपल्याला दिवसभर मिळते ही पृथ्वीवर सर्वत्र मिळते आपण उष्णतेच्या विविध स्त्रोतांची चर्चा केली उष्णतेचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात स्पष्ट आहे पुढील भागात उष्णता कशी संक्रमित केली जाते हे आपण जाणून घेऊ